भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 6 महिन्यापूर्वी म्हाडा मतदार संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आली ते आपले लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, आपले माजी खासदार रणजितदादा मोहिते पाटीलजी, लोकप्रिय आमदार जयकुमार गोरेजी, भाजपचे अध्यक्ष विक्रम पावसकरजी, आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आणि खऱ्या अर्थानं आमदार बनायच्या आधी ज्या व्यक्तीने आमदार करेल अशा यापेक्षा देखील चांगलं काम, सामाजिक काम करून दाखवलं ते दिगंबर आगावणे, श्रीकांत देशमुख, हनुमंतराव सूळ, दौलतराणा शितोळे, चंद्रकांत जाधव, विश्वासराव भोसले, नरसिंह निकम, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय वहिनीसाहेब, आईसाहेब, सर्वच मंचावरील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, रिपाई, शिवसंग्राम, रयत क्रांती या आपल्या महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या ठिकाणी सभा घेतली की यशच मिळतं। मी लोकसभेच्या सभेकरता या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळी आपला जोश पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता म्हाड्यामधनं रणजित सिंग नाईक निंबाळकर हे पक्के आहे। आणि आज पुन्हा याच ठिकाणी ज्यावेळी आपली सभा होते आहे, आपला सर्वांचा जोश आणि आशीर्वाद पाहिल्यानंतर आता माझ्या मनामध्ये पूर्ण खात्री आहे की या फलटण मतदार संघाचा आमदार 24 तारखेला दिगंबर आगावणेच असेल, दुसरा आमदार या ठिकाणी होणार नाही। खर तर बंधू भगिनींनो, मी रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं मनपासून अभिनंदन करेन। एक खासदार निवडून आल्याबरोबर 6 महिन्यामध्ये किती कामं करू शकतो हे रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी आपल्याला दाखवलं। 12 मतीकरांनी फलटणचं पळवलेलं पाणी हे परत आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी केलं। खरं म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष उभा केला। मी असेल, आमचे जलसंपदा मंत्री असतील, यांना त्यांनी संपूर्ण कागदपत्रासहित दाखवून दिलं की हे पाणी आमच्या हिस्स्याचं आहे आणि हे काम पाणी आमचं पळवलेलं पाणी आहे, आम्ही 12 मतीच्या हिस्स्याचं पाणी मागत नाही, आम्ही दुसऱ्याच्या हिस्स्याचं पाणी मागत नाही, आमच्या फलटणचं हे पाणी आहे, हे आमचं पाणी परत करा। आणि आम्ही तो निर्णय केला आणि 12 वर्ष पळवलेलं तुमचं पाणी तुम्हाला परत देण्याचं काम रणजित सिंग नाईक निंबाळकर निवडून आले म्हणून त्या ठिकाणी आपण पूर्ण करू शकलो। या ठिकाणची रेल्वे किती वर्षापासनं हे रेल्वेचं काम अडलं होतं, ज्यावेळेस रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या सभेकरता आलो मला ते असं म्हणाले की साहेब या ठिकाणी रेल्वेचा शब्द आपण दिला पाहिजे, आम्ही खूप वर्षाचा प्रयत्न करतोय, आता मोदीजींचं सरकार आहे पण या रेल्वेमध्ये जाणीवपूर्वक अडचणी टाकण्यात येतात, 12 मतीकरांनी आमचं जसं पाणी अडवलं तशी आमची रेल्वे देखील अडवली आहे, आमची रेल्वे आम्हाला मिळाली पाहिजे, मी तुम्हाला शब्द देऊन गेलो होतो तुमची रेल्वे कोणाला अडवू देणार नाही, ती रेल्वे आज या ठिकाणी सुरू झाली आणि 3 महिन्यामध्ये हे आश्वासन या ठिकाणी आपण पूर्ण केलंय। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं वेगवेगळी कामं जर या ठिकाणी आपण बघितली, मग MIDC मंजूर करणं असेल, आता साखर कारखान्याचा विषय या ठिकाणी आलेला आहे त्याच्याकरता रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी प्रयत्न सुरू केलाय, मी त्यांच्या पाठीशी उभा आहे, तो प्रश्न देखील आपण निश्चितपणे सोडवू। मी आपल्याला एवढाच विश्वास देण्याकरता आलो आहे
अरे एक इंजिन तुम्ही दिलं तर फलटणची गाडी किती वेगाने धावायला लागली. या इंजिन सोबत जर दुसरं इंजिन तुम्ही आमदार म्हणून जोडलं तर या गाडीचा वेग किती वाढेल. एक इंजिन दिल्लीचं, दुसरं इंजिन मुंबईचं, आणि त्या इंजिनला पेट्रोल आणि इलेक्ट्रिसिटी देण्याकरता आम्ही मुंबईमध्ये बसलो आहोत. अशा प्रकारे पेट्रोल आणि इलेक्ट्रिसिटी देऊ की फलटणची गाडी वेगानं त्या ठिकाणी धावेल आणि विकास जो आपल्याला अपेक्षित आहे तो विकास निश्चितपणे या ठिकाणी होईल. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, ही निवडणूक सुरू झाली असं मला वाटतच नाही. या निवडणुकीमध्ये समोर कोणी दिसतच नाही. आज तुम्ही लहानच्या मुलाला विचारलं तरी तो सांगतो निवडणुकीचा निकाल पक्का आहे. भाजप, सेना, रिपाई, रासप ही जी महायुती आहे हीच निवडून येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. समोर कोणी दिसत नाही आहे. आमचे पहलवान तेल लावून तयार आहेत, गोड्यात उतरलेले आहेत, माती लावलेली आहे. या ठिकाणी जोरदार आव्हान देत आहेत, पण समोरचे पहलवान उतरायलाच तयार नाही, माती लावायला तयार नाही, तेल लावायला तयार नाही. तुम्ही बघा काय अवस्था आहे काँग्रेसची. काँग्रेसची अवस्था अशी आहे की काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी या ठिकाणी निवडणूक चालू आहे, पण त्यांना माहिती आहे आपला पराजय होणार आहे म्हणून बँकॉकला फिरायला गेले आहेत. आणि पवार साहेबांची अवस्था त्याही पेक्षा वेगळी आहे. पवार साहेबांची अवस्था अशी आहे आधे इधर जाओ आधे उधर जाओ बचे तू मेरे पीछे आओ, अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची पाहायला मिळते. कालच आपण ऐकलं सोलापूरमध्ये आमचे सुशील कुमार शिंदे साहेब म्हणाले आता आम्ही फार थकलो आहोत, आता आमच्या काय होत नाही, त्यांनी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण करून टाका. सुशील कुमार शिंदे द्रष्टे आहेत, त्यांना समस्त परिस्थिती काय आहे, त्यांना माहिती आहे या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची अवस्था अशी होणार आहे. विरोधी पक्ष नेता निवडण्याकरता 10% जागा लागतात, त्या 10% जागा देखील त्यांच्या येणार नाही. आणि म्हणून त्यांनी आधीच सांगितलं की आपण दोन पक्षांचं विलीनीकरण करू, म्हणजे किमान 10% जागा झाल्या तर विरोधी पक्ष नेता आपल्याला तयार करता येईल. बंधू भगिनींनो, 15 वर्ष यांनी राज्य केलं, या 15 वर्षामध्ये सामान्य माणसाचा विचार यांनी कधीच केला नाही. आणि म्हणून सामान्य माणसांनी याला घरी बसवलं. 2014 साली मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं परिवर्तन आलं की ज्या परिवर्तनाने यांची धूळधाण केली आणि आता तर अशी अवस्था आहे की यांना या ठिकाणी कोणी सोबत द्यायला तयार नाही, यांच्या पक्षामध्ये कोणी राहायला तयार नाही. बंधू भगिनींनो, माझा हा दावा नाही की 5 वर्षामध्ये सगळी कामं आम्ही केली. माझा हा दावा नाही 5 वर्षामध्ये सगळे प्रश्न संपले. होय, प्रश्न आहेत, पण जनतेचा विश्वास आहे प्रश्न आम्ही सोडवू शकतो. जनतेला माहिती आहे हे पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करणारे लोक आहेत आणि म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे. आणि माझा दावा आहे आणि राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला माझा आव्हान आहे, तुमचे 15 वर्ष आणि आमचे 5 वर्ष, तुमच्या 15 वर्षाचा हिशोब तुम्ही द्या, आमच्या 5 वर्षाचा हिशोब आम्ही देतो. तुमच्या 15 वर्षापेक्षा आमच्या 5 वर्षामध्ये दुपटीपेक्षा जास्त काम जर केलं नसेल तर जनतेत जाऊन मत देखील आम्ही मागणार नाही. हा दावा या निमित्ताने स्पष्टपणे सांगतो. पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण बघा गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने आम्ही या ठिकाणी सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहिलो, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलो, शेतमजुरांच्या पाठीशी उभं राहिलो. आपण बघा गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला राज्य सरकारने त्याला मदत केली, कधी कर्ज माफी दिली, कधी दुष्काळाचं अनुदान दिलं, कधी अतिवृष्टीचं अनुदान दिलं, कधी कीड आली तर त्याचं अनुदान दिलं, कधी विम्याचं अनुदान दिलं, कधी ट्रॅक्टरचं अनुदान दिलं, कधी ड्रिपचं अनुदान दिलं, वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान सातत्याने शेतकऱ्याला दिलं. आपण जर बघितलं असेल तर 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना दिले 20,000 कोटी, 15 वर्षात 20,000 कोटी. आपल्या सरकारने 5 वर्षात दिले 50,000 कोटी, म्हणजे ते वर्षाला 1,200 कोटी शेतकऱ्याला द्यायचे, आपण 10,000 कोटी रुपये वर्षाला शेतकऱ्याकरता दिले. आणि बंधू भगिनींना एवढंच नाही,
तर एकीकडे शेतकऱ्याला जर समृद्ध करायचं असेल तर शेतीला पाणी दिलं पाहिजे, सिंचन दिलं पाहिजे. अवर्षण प्रवण भाग असेल, दुष्काळी भाग असेल, या माझा दावा आहे. हा सातारा जिल्हा असो की पश्चिम महाराष्ट्र असो, 15 वर्ष यांचं सरकार होतं, 15 वर्षामध्ये इथल्या एकाही प्रकल्पाला हे पैसा देऊ शकले नाही. पण या ठिकाणी धोम बलकवडी असेल, जे कटापूर असेल, या ठिकाणी कुठलाही उर्मोडी असेल, कुठलाही प्रकल्प आपण बघा, किंवा निर्याचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रकल्पाकरता पैसा आपल्या सरकारने या ठिकाणी दिला. आज बाजूला आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते मोठाकारी म्हैसाळ सारख्या योजना असतील, याला पैसा आपण दिला. माझा सवाल आहे, इतके मंत्री या भागात न होते, जलसंपदा खातं या भागामध्ये होतं, पण तरी देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रकल्पांना पैसा मिळाला नाही. हा सगळा पैसा मोदीजींच्या नेतृत्वात आज आपल्या सरकारने या ठिकाणी दिला. आताच मी जयभावनच्या भागामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक सभा घेऊन आलो. त्या ठिकाणी देखील आपल्याला माहिती आहे, माण हा दुष्काळाचा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की दुष्काळाची राजधानी म्हणावी अशा प्रकारची माणची अवस्था आहे. त्या माण मध्ये देखील आम्ही संकल्प केला, पुढच्या 2 वर्षामध्ये या माण मध्ये दुष्काळ आम्ही राहू देणार नाही, या ठिकाणी पाणी पोहोचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचवण्याचं काम आम्ही सुरू केलं, आणि आता तर नवीन योजना आम्ही तयार केली की ज्या योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये प्रचंड मोठा पाऊस या ठिकाणी पडला, या वर्षी तर महाबळेश्वरला जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडला. आपलं कराड असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलं होतं. एकीकडे पाण्याकरता आपल्याकडे त्राहीमाम आणि दुसरीकडे पुरामुळे त्राहीमाम अशा प्रकारची अवस्था आपल्याकडे आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की हे जे पुराचं पाणी आहे, जे दरवर्षी वाहून जातं, जे कोणाच्याच कामात येत नाही, हे पाणी डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातनं आणि टनेलच्या माध्यमातनं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागापर्यंत न्यायचं. आणि त्याकरता वर्ल्ड बँकेला आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेला आम्ही पाचारण केलं. त्यांची 22 लोकांची टीम आली, जगातले सगळे एक्सपर्ट्स त्यांनी आणले, आणि त्यांनी तत्वता मान्यता देऊन सांगितलं, हे चांगलं अशा प्रकारचा तुमचा प्रस्ताव आहे, हे दरवर्षी येणारा जो पूर आहे, हे पुराचं पाणी डायव्हर्शन कॅनलनी आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टनेल तयार करून पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली, सोलापूर इथल्या संपूर्ण हा जो आमचा या ठिकाणचा दुष्काळी भाग आहे, या दुष्काळी भागापर्यंत आपल्याला नेता येईल. आणि बंधू भगिनींनो, आम्ही तर ठरवलं आहे पुढची 5 वर्ष दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्याकरता आपण द्यायची. मग समुद्रात वाहून जाणारं पाणी असेल ते पाणी अडवून देखील आपण उचलायचं, वेगवेगळं पुराचं पाणी असेल ते पाणी देखील आपण उचलायचं, आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवून या ठिकाणी त्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करायचं हा निर्णय आपला आहे. बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली. 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आपण तयार केले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना नावाची नवीन योजना तयार केली, आणि या योजनेतनं गावोगावी रस्ते पोहोचवण्याचं काम आपण केलं. माननीय मोदीजींनी, गडकरी साहेबांनी राष्ट्रीय महामार्ग आपल्याला दिले, राज्य महामार्ग आपल्याला दिले. आज तुम्ही सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, पुणे जिल्हा असेल, कुठेही जाऊन बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट रोडचं काम चाललेलं आहे. सगळे असे रस्ते बनतात, पुढचे 50 वर्ष ज्या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशा प्रकारचे रस्ते हे या ठिकाणी आपण बनवतो, आणि एक रस्त्यांचं मोठं जाळं तयार करतो. एवढंच नाही, 7 लाख घरांची निर्मिती बेघरांकरता आपण केली, 10 लाख घरं आपण या ठिकाणी बांधतोय. शहरात 10 लाख घरं वेगळे बांधतोय. आपल्या मोदीजींनी आपल्याला सांगितलंय, जात पाहू नका, धर्म पाहू नका, पंथ पाहू नका, भाषा पाहू नका, प्रत्येक गरीबाला घर दिलं पाहिजे, घरामध्ये इलेक्ट्रिक कनेक्शन दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, शौचालय दिलं पाहिजे, गॅसचं कनेक्शन दिलं पाहिजे. आणि म्हणून याकरता आपण काम सुरू केलं. SECCच्या यादीमध्ये बेघर म्हणून ज्यांचं नाव आहे, या प्रत्येकाला 2019च्या शेवटापर्यंत घर मंजूर होणार आहे. ज्यांची नावं नाही आहेत त्यांची वेगळी यादी तयार होते आहे, त्यांना देखील पुढच्या 2 वर्षात आम्ही घर देणार आहोत. 2022 सालापर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकही बेघर राहणार नाही
अशा प्रकारचा संकल्प आम्ही केला आहे. एवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांनी 20-20 वर्षापूर्वी अतिक्रमण केलं, आपली घरं बांधली, आता त्यांना अतिक्रमणाच्या नोटिसेस मिळतात आणि म्हणून त्यांचं अतिक्रमण सरकारी जमिनीवरचं, गायरान जमिनीवरचं त्या ठिकाणी नियमित करण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत या ठिकाणी 3 लाख लोकांचं अतिक्रमण नियमित करून त्यांना त्यांच्या जमिनीची मालकी दिली. 10 लाख लोकांना आपण ती मालकी देतो आणि त्याचं कच्चं घर असेल पक्कं घर बांधायला पैसे आपण देतो. शहरातल्या झोपडपट्टीत राहणारा असेल तर त्या ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा देतो. त्या ठिकाणी त्याचं कच्चं घर असेल 2.5 लाख रुपये आपण देतो. तो जर बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये आपण देतो. प्रत्येक गरीबाला घर आणि प्रत्येक गरीबाला जमिनीचा अधिकार देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आणि अतिशय वेगानं त्याची अंमलबजावणी आपण सुरू केली. आज आपल्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी या ठिकाणी मागणी केली. आम्हाला नवीन MIDC मिळाली पाहिजे. एका रेकॉर्ड टाइम मध्ये त्यांच्या MIDC निर्णय आम्ही मंजूर करून दिला आणि या फलटणला नवीन MIDC देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आणून इथल्या लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजेत याचा निर्णय देखील आपण केला. आज आपण जर बघितलं तर चारही दिशेने काम करणारं आपलं सरकार आहे. पारदर्शी प्रामाणिकतेने काम करणारं आपलं सरकार आहे. आपल्या सरकारने शिक्षणामध्ये इतकं चांगलं काम केलं. मागच्या सरकारच्या काळात देशामध्ये शिक्षणात महाराष्ट्राचा क्रमांक कधी 13वा कधी 14वा कधी 18वा असायचा. आता महाराष्ट्राचा क्रमांक 3रा आहे आणि पुढच्या वर्षी तो 1ला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बंधू भगिनींनो, खासगी शाळा नाही, सरकारच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल आपण केल्या. गरीबाचा मुलगा जिथे शिकतो त्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजे आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 1 लाख विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी शिकण्याचा निर्णय घेतला. आज तुम्ही बघा, आरोग्यामध्ये महाराष्ट्र आपण 3रा क्रमांकावर आणला, उद्योगात 1ल्या क्रमांकावर आणला, गुंतवणुकीत 1ल्या क्रमांकावर आणला, रोजगारात 1ल्या क्रमांकावर आणला. 15 वर्षामध्ये ज्या महाराष्ट्राला खाली खाली नेण्याचं काम चाललं होतं तो महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं पुढे आणण्याचं काम आपण केलं. आज मराठा समाजाचा प्रश्न अनेक वर्षापासून होता, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवला. धनगर समाजाचा प्रश्न होता, त्या संदर्भात देखील आपण निर्णय घेतला. एकीकडे आपण न्यायालयामध्ये एफिडेव्हिट दाखल करून त्याचा मार्ग सुकर करत असताना धनगर समाजाला आदिवासींच्या 22 योजना लागू केल्या आणि त्याकरता 1000 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी धनगर समाजाकरता दिले. आज जेवढ्या योजना आदिवासींकरता चालतात त्या सगळ्या योजना आमच्या धनगर समाजाला लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला. जे संख्येने छोटे छोटे समाज आहे अशा समाजांकरता, वंचितांकरता आपण काम केलं. आमचा रामोशी समाज असेल, आमचा बिरड समाज असेल, अशा प्रत्येक समाजाकरता, त्याच्या उत्थानाकरता आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला, त्यांच्याकरता काम आपण केलं. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललं आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करण्याकरता आलो आहे. या ठिकाणी रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी काही मागण्या देखील केल्या. गावडेवाडीची योजना असेल की ज्या ठिकाणी नीरा देवधरचं पाणी धोम बलकवडी असा जोड कॅनाल तयार करायचा आहे, किंवा नीरा देवधर कॅनालच्या करता निधीची मागणी आहे. काही निधी तर आपण ऑलरेडी दिलेला आहे. नीरा उजव्या कालव्याला समांतर पाईपलाईनचा विषय आहे. खरं म्हणजे हे जे सगळे विषय आहेत, मी आपल्याला या ठिकाणी रणजित दादा विचारू इच्छितो. गेल्या 6 महिन्यामध्ये आपण प्रस्ताव आणला आणि आपल्या सरकारने त्याला मान्यता दिली नाही असं कधीतरी झालं आहे का? जेवढे प्रस्ताव तुम्ही आणले त्या प्रत्येक प्रस्तावाला आम्ही मान्यता दिली आणि आता आचारसंहिता असल्यामुळे मला घोषणा करता येत नाही, पण मी तुम्हाला शब्द देतो, निवडणुका झाल्यानंतर तुम्ही या मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला सकारात्मक निर्णय घेऊन ते सगळे प्रश्न सोडवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. रेल्वेच्या संदर्भातला प्रश्न असो, आमच्या वारकऱ्यांना विठोबा रायाचं दर्शन घेण्याच्या संदर्भात व्यवस्था करण्याचा प्रश्न असो, निश्चितपणे हे सगळे प्रश्न या ठिकाणी आपण सोडवू. फलटण शुगरच्या संदर्भात आपण जे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याही संदर्भात राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे. शेवटी फलटणच्या विकासाचा ध्यास तुम्ही घेतलेला आहे, तुमच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे. मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो, आता या फलटणकरांनी देखील हा निर्णय केलेला आहे. अनेक वर्ष त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतं दिली, त्यांच्या आघाडीला मतं दिली, पण आता या ठिकाणी त्यांना मतं देऊन फायदा नाही आहे.
सगळ्यांना माहिती आहे सरकार कोणाचं येणार आहे, सरकार महायुतीचं सरकार येणार आहे. मग महायुतीच्या सरकारमध्ये विरोधी पक्षाचा एखादा मौनी बाबा पाठवला तर त्याचा काही फायदा होणार आहे का? त्या ठिकाणी काम करणारा सत्ता पक्षाचा आमदार पाठवला तर ज्या हक्काने माझ्याकडे रणजित दादा येतात त्याच हक्काने माझ्याकडे तुमचा आमदार देखील येईल आणि सांगेल साहेब आपल्या पक्षाला या ठिकाणी आशीर्वाद मिळाला आहे आणि त्यामुळे आपल्या पक्षाला आता ही जी कामं आम्ही सांगितलेली आहे ती कामं तुम्ही करून द्या आणि दिगंबर आघाडीच्या माध्यमातून ती सगळी कामं होताना आपल्याला दिसतील. बंधू भगिनींनो, आज देश बदलतोय. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक मजबूत भारताची निर्मिती होते आहे. आज मोदीजींचं नेतृत्व एक वैश्विक नेतृत्व होत आहे. आपण बघा, 8 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं, मोदीजी अमेरिकेमध्ये गेले होते. पूर्वी भारताचे पंतप्रधान अमेरिकेत गेले, एखादी सभा घेतली अमेरिकेचा साधा मंत्री देखील यायचा नाही, पण मोदीजींची अमेरिकेत सभा झाली, लाखभर लोक सभेला होते आणि त्या लोकांमध्ये प्रेक्षकांमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प बसले होते आणि त्यांनी 1 तास त्या ठिकाणी बसून मोदीजींची सभा ऐकली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत, हे विश्वाचे नेते आहेत. आज अमेरिकेचे राष्ट्रपती देखील सांगतात नरेंद्र मोदी हे विश्वाचे नेते आहेत. आज अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळते आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याची संधी आपल्याला मिळते आहे. बंधू भगिनींनो, मोदीजीच्या हातात ताकद दिली, काय त्यांनी परिवर्तन करून दाखवलं आपण बघितलं. या देशामध्ये एकसंघ भारत तयार करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. तुम्ही बघा, 70 वर्ष आमच्या मनात शल्य होतं. 70 वर्ष या देशामध्ये जम्मू काश्मीर तर देशात होतं पण त्याला वेगळा दर्जा होता. बाबासाहेबांचं संविधान जम्मू काश्मीरला लागू नव्हतं. दलित आदिवासींचं आरक्षण, ओबीसींचं आरक्षण जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं. भारताचे कायदे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हते. भारताच्या तिरंगा झेंड्याला जम्मू काश्मीरमध्ये मान नव्हता. तिथे जम्मू काश्मीरचा झेंडा वर जायचा, भारताचा तिरंगा केवळ पाहत राहायचा, ही अवस्थाच्या जम्मू काश्मीरची होती. मोदीजींनी 370 कलम त्या ठिकाणी काढून टाकलं आणि जम्मू काश्मीर भारतामध्ये अशा प्रकारे आणलं की आता बाबासाहेबांचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू झालं, आता दलित आदिवासींचं आरक्षण जम्मू काश्मीरमध्ये लागू झालं, आता भारताचे कायदे जम्मू काश्मीरमध्ये लागू झाले. आणि या 15 ऑगस्टला ज्यावेळी मुंबईमध्ये मी भारताचा तिरंगा झेंडा फडकवला, ज्यावेळी दिल्लीमध्ये मोदीजींनी भारताचा तिरंगा झेंडा फडकवला, 70 वर्षानंतर पहिल्यांदा या ठिकाणी अत्यंत आन बान शानेनं भारताचा तिरंगा झेंडा श्रीनगरला देखील फडकला, जम्मूला देखील फडकला, या ठिकाणी लद्दाखला देखील फडकला. बंधू भगिनींनो, तिरंग्याची शान वाढते आहे, भारताची आन वाढते आहे. एक मजबूत राष्ट्र माननीय मोदीजी तयार करतायत. त्या मजबूत राष्ट्रासोबत एक मजबूत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आपल्याला तयार करायचा आहे आणि त्या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीचा जनादेश मागण्याकरता मी तुमच्याकडे आलो आहे. सांगा, तुमचा जनादेश आहे का? तुमचा आशीर्वाद आहे का? सांगा. अरे एवढा छोटा आशीर्वाद घेऊन जात नाही, जेवढे हात वर त्यांच्या तोंडूने आवाज आला पाहिजे. सांगा, तुमचा आशीर्वाद आहे का? मोदीजींना आशीर्वाद आहे का? मला आशीर्वाद आहे का? रणजित दादाला आशीर्वाद आहे का? दुसऱ्या रणजित दादाला आशीर्वाद आहे का? जयकुमार भाऊला आशीर्वाद आहे का? दिगंबर आगावळेला आशीर्वाद आहे का? मग तुमचा आशीर्वाद हा जनादेश समजून आता तुमच्या हवाले ही निवडणूक करतो 24 तारखेला. या फलटणचा आमदार आमच्या झोळीमध्ये टाका एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.